नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कारच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आज करणार आहोत चनाचोर गरमची रेसिपी। हे जे चनापासून चनाचोर बनवले आहेत ना, ते पण मी घरीच बनवलेले आहेत। हे चनाचोर खाण्यासाठी खूप चटपटीत बनतात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। घेतलेले आहेत काळे चने। काळे चने स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि हे चने मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले होते। इथे तुम्हाला जर भेटलं तर गावरान चण्यांचा यूज करा, त्याने टेस्ट पण छान होते आणि चने शिजल्यानंतर जेव्हा आपण दाबतो ना, तेव्हा ते थोडेसे मोठे होतात। चने मी कुकरला टाकलेले आहेत आणि त्यामध्ये मी टाकत आहे हाफ टेबलस्पून बेकिंग सोडा। त्यातून टाकत आहे मीठ आणि फक्त एक शिट्टी होईपर्यंत आपण याला शिजून घेणार आहोत। त्यावरती शिजवायचं नाही आहे। चने इथे चांगले शिजलेले आहे, तुम्ही ते बघू शकता। एका शिट्टीमध्ये चने छान शिजतात, पण त्याचं जे पाणी आहे ना ते मी काढून घेतलेलं आहे, ते फेकायचं नाही आहे। त्याचं सूप बनवायचं, सूप खूप टेस्टी बनतं। याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या नॉमस किचन मराठीवर भेटून जाईल। एका मोठ्या प्लेटमध्ये मी चने काढून घेतलेले आहेत। एक बाउल घेतलेला आहे आणि त्याने मी चने दाबून घेत आहेत। बघा ह्या प्रकारे अलगद हाताने दाबायचे आहे, जास्त प्रेस करायचं नाही आहे। हे बघा किती छान दाबले जाते आहेत। तो अशाच प्रकारचे चने मी दाबून घेते। सगळे चने मी दाबून घेतलेले आहेत। आता हे ताट मी उन्हात ठेवणार आहे। एक दोन दिवसांमध्ये आपले चने उन्हामध्ये छान वाळतील आणि वर्षभर टिकतील सुद्धा। तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही फॅनखाली सुद्धा वाळू शकतात। दोन दिवस झालेले आहेत, त्यांचे आपले चने आहेत ना छान कुरकुरीत वाळलेले आहेत, तुम्ही इथे ऐकू शकतात। आणि हे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता, हे वर्षभर खराब होत नाहीत। आता आपण चनाचोर तळून घेणार आहोत। तर तेल गरम झालं आहे, त्यात टाकत आहे आपला चनाचोर आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवर फ्राय करायचे आहे। याला फ्राय व्हायला वेळ लागत नाही, तुम्ही इथे बघू शकतात। लगेच छान फ्राय झालेले आहेत आणि कुरकुरीत पण। आपण याला काढून घेऊयात। आता ऑइलमध्ये मी टाकणार आहे मक्याचा चिवडा। मार्केटमध्ये चनाचोर भेटतं ना, त्यामध्ये मक्याचा चिवडा असतोच, त्यानेच आपला चनाचोर खूप टेस्टी बनतं। हे पण फ्राय झालं आहे, आपण काढून घेणार आहोत। मस्त पावसाळ्यामध्ये चनाचोर गरम खायला खूप मजा येते। तुम्ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा आणि तुमचे अनुभव माझ्यावर शेअर करा। आता आपण कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेणार आहोत। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर पण आपण टाकणार आहोत। इथे आपला कांदा टोमॅटो कोथिंबीर कापून झालेली आहे। लिंबू पण मी कापून घेतला आहे। आता याचा आपण एक मसाला बनवणार आहोत। तो वाटेत मी एक टेबलस्पून चाट मसाला घेतला आहे। त्यात टाकत आहे लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, थोडीशी हळदी आणि मीठ आणि मिक्स करून घेणार आहे। एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये मी टाकत आहे मक्याचा चिवडा। चनाचोर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि मसाला जो आपण बनवून घेतला होता ना तोच ॲड करणार आहे। मिक्स करून घ्यायचा आहे।
त्याचबरोबर टाकत आहे अर्धा लिंबू, हे चण्याचूर मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. वरतून टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो आणि आपला मसाला जो आपण बनवून घेतला होता ना तो इथे आपल्या चटपट त्याचा चण्याचूर खाण्यासाठी रेडी झालेला आहे. चला तर मंडळी, गरमागरम चटपट तसं चण्याचूर खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम चण्याचूर खाण्याची एक वेगळीच मजा असते. तर तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणत्याही कारणाने आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नऊ मुस्किचन बघितल्याबद्दल धन्यवाद.